नमस्कार मित्रांनो मी आज तुमचं आपल्या युट्यूबवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण ऐकलंच असेल की सध्या मार्केट क्रॅश किती होणार इथून निपटी अजून दीड हजार पॉईंट पडून पुन्हा साडे पंधरा हजाराच्या आसपास येते का इथून पुन्हा पाऊस बॅक घेणार ह्या चर्चा चालू आहेत आणि याच्यामध्ये बरेच इन्व्हेस्टर थोडे गोंधळलेल्या अवस्थेत काळजी करू नका आपण आज इन डिटेल मध्ये करूया तुमच्या सगळ्या शंका एकदा नॉर्मली आपण टेलिग्रामवर रोज अपडेट देतोच आहे आता जी लोक तिकडे नसतील ज्यांना माहीत नसेल तर त्यांनी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन टेलिग्राम जॉईन करा म्हणजे रोजच्या रोज मार्केट अपडेट निपटीच्या तुम्हाला मिळत राहतील कारण युट्यूबवर आपण रोज येत नाही त्यामुळे आपण तिथे जाऊन रोजच्या रोज अपडेट घेऊ शकता आता मित्रांनो मार्केट इथून किती क्रॅश होणार ग्लोबल क्रायसिस वगैरे ह्या सगळ्या कंडिशन्स आपण ऐकतोय आपल्याला याच्यातून वाचण्यासाठी काय करायचं हे पण बघूया त्याच्या आणि थोडं निपटीचं इन डिटेल मध्ये अनालिसिस मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ सगळा व्यवस्थित पहा तुमच्या खूप साऱ्या शंका ह्या व्हिडिओमधून शंभर टक्के क्लिअर होतील हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आपण एकदा बघणार आहे की निपटीमध्ये क्रॅश किती येतोय किंवा इथून निपटी किती पडू शकते साडे तेरा हजार जाईल का इथून पुन्हा साडे अठरा हजार क्रॉस करून पळायला सुरुवात करेल हे इन डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला थोडं घेऊन जातो आपल्या चार्टवर चार्टवर इन डिटेलमध्ये आपण सगळं बघणार आहे हा निपटीचा चार्ट आहे निपटी जर तुम्ही इथे बघितलं तर स्क्रीनवर घेऊन येतो मी तुम्हाला थोडं झूम करतो जेणेकरून थोडं समजायला सोपं जाईल इथे बघा हे निपटी आहे ओके आता आज बघतोय आपण की निफ्टीमध्ये कंटिन्यू सेलिंग प्रेशर आहे ना इथे बरोबर आज पण थोडा वर जायचा प्रयत्न केला जो गॅप फिल केला केला होता आज म्हणजे गॅप डाऊन झाला होता तो फिल केला पुन्हा पडला ओके नॉर्मल एक इन्व्हर्टेड हॅमर बनवायचा प्रयत्न केलेला आहे त्याने मित्रांनो त्याच्याआधी थोडं हे निफ्टीला थोडं बाजूला ठेवूया थोडं एक ट्रेंड अॅनालिसिस करूया आता ट्रेंड अनालिसिस म्हणजे काय ग्लोबल आणि इकॉनॉमिकल फॅक्टर्स खूप इम्पॉर्टंट आहेत इंडियाचा विचार केला तर आपण नॉर्मली सगळ्या म्हणजे टॉप ट्वेंटी कंट्रीज ज्या काढतात जी डी मध्ये ग्रोथ असलेल्या त्याच्यामध्ये आपण सध्या जो काल एक डेटा मी असला त्याच्यामध्ये नंबर वन आहोत हो। परंतु सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह नाही आहेत ओके कारण जर बघा गेलं तर अमेरिका अमेरिका रेपो रेट धडाधड दड़ वाढवत आहे त्याच्यामुळे काय होते तिकडे पण मार्केट क्रॅश आहे आयटी सेक्टर ऑलरेडी अमेरिकेत क्रॅश कंडिशनला आहे त्यामुळे इंडियेतला कुठलाही आयटीचा स्टॉक बघा सध्या जोरदार पडत आहे येणाऱ्या काळामध्ये ते अजून पडतील ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट असते बँक निपटी कारण निफ्टीचा जर वेटीचा विचार करायला गेलं तर याच्यामध्ये निपटी बरोबर म्हणजे बँक निपटी खूप इम्पॉर्टंट आहे आणि आय सेक्टर कारण हे हेवी वेटेड पार्टिसिपंट्स आहेत निपटीचे हे जर पडले तर निपटी पडणारच आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ओके आता याच्यानंतर ना बघा की इकॉनॉमिकलच्या गोष्टींचा विचार करायला गेलं तर ब्रिटन ब्रिटनची कंडिशन सध्या थोडी नाजूक आहे ओके महागाई खूप वाढली बऱ्याच निगेटिव्ह न्यूज आहे की ज्या आपल्या सर्वसामान्यांच्या डोक्यावरून जाणार आहे ओके परंतु एक गोष्ट आहे की ते थोडे मायनसमध्ये युरोपियन कंट्रींची पण तीच अवस्था आहे बरोबर दुसरी कंडिशन झाली रशिया आणि युक्रेन तिकडे वार चालू आहे प्लस चायनाचं काही ना काहीतरी चालू असतं म्हणजे ग्लोबली थोडे अशा आहे क्रूड पडतंय पण त्याचा काही फायदा तुम्हाला आम्हाला अजून तरी डायरेक्ट होत नाहीये ओके okay. प्लस गोल्ड थोडं स्वस्त आहे याचा आपण फायदा घेऊ शकता ज्यांना फिजिकली इन्व्हेस्ट करायचंय त्यांच्यासाठी मला वाटतं ही थोडी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे कारण खूप कमी वेळा असं होतं की हे अपोजिट होतं म्हणजे मार्केट पडतंय आणि गोल्ड पण खाली आहे हे खूप कमी वेळा होतं का तर सध्या डॉलर स्ट्रॉंग होतोय बरोबर आणि ही आपल्यासाठी महत्वाची रिस्की गोष्ट आहे ची पण लेवल ब्रेक केली येणाऱ्या काळामध्ये डॉलर चौऱ्याऐंशी पर्यंत जाणार आहे असा एक अनालिसिस आहे तो ब्रेक केला तर आणखीन खाली जाऊ शकतो याचा अर्थ मार्केट आणखी खाली पडणार का तर तुमच्या आमची जी काही इन्व्हेस्टमेंट असते किंवा आपण जी काही समजा ट्रेड होतात इंडियामध्ये जर समजा इन्व्हेस्टमेंटचा विषय थोडा बाजूला ठेवतो हो मी समजा काही ग्लोबल ट्रेड्स चालतात त्याच्यामध्ये तर मोस्टली इंडियाला आपण डॉलर्समध्ये आपण जे काय होतो व्यवहार केला जातो जागतिक बाकीच्या देशांबरोबर तो डॉलर जर स्ट्रॉंग होतोय म्हणजे डायरेक्ट आपला रुपया थोडं वीक होतोय याच्यामुळे महागाई वाढायला परिणाम होतो की थोडक्यात सांगतो खूप डीप कन्सेप्ट आहे ओके आता याच्यामुळे काय होणार आहे की निपटीला आणखी एक कारण आहे म्हणजे काय आत्तापर्यंत एवढ्या गोष्टी मी तुम्हाला पाच सहा फॅक्टर सांगितले सगळे निगेटिव्ह आहेत ओके आता आपण पुन्हा चार्टवर जाऊया आता चार्टवर जर बघितलं तर निपटी पूर्णपणे सेलिंग प्रेशरमध्ये दिसतीये ओके आजचं जे गणित दिसतंय ते पण दाखवतंय की येणाऱ्या काळामध्ये पडणार हे क्लिअर आहे आता किती पडणार हे आपण इथे अनालिसिस करूया ओके थोडा त्याला इन करून टाकू आपण इथे एक लक्षात ठेवा नॉर्मली इथे थोडं मी सांगितलं होतं तुम्हाला की मार्केट पुन्हा पडेल हा एक बाउन्स बॅक दिला होता इथून परंतु इथे मार्केटने ट्रॅप केलं ओके मार्केट असं वाटलं होतं आपल्याला पुन्हा खाली जाणार परंतु पण साहजिकच्या वर ते टिकू शकलं नाही हा टॉप त्याला क्रॉस करणं शक्य नव्हतं तिथे गेलं रेंगाळलं आणि पुन्हा जोरदार क्रॅश कंडिशनला आलं ही झाली पहिली गोष्ट आता थोडं आपण मागे जाऊ मागचं अनॅलिसिस करूया मग आपल्याला कळेल की सध्याची कंडिशन आणखीन किती खोलवर जाणार आहे नॉर्मली जर बघितलं असेल तर सकाळच्या अपडेटमध्ये आपण सोळा हजार सहाशे हे एक ॲव्हरेज टार्गेट आपलं काढलेलं आहे सोळा हजार सहाशे चाळीस पर्यंत मार्केट येईल आत्ता आहे सोळा हजार आठशे अठ्ठावन्न ओके आता एक अनालिसिस आहे माझं लक्षात ठेवा कुठलाही मी खरेदी विक्रीचा सल्ला याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला देत नाहीये तुम्ही पण अनालिसिस शिकायचं आणि करायचं आपल्या सगळ्यांना ओके आता याच्यामध्ये बघा निफ्टी इथपर्यंत एक टॉप बनवला होता ओके हे बघा हे कंटिन्यू हे टॉप्स आहे त्याच्यामध्ये इथून ॲक्च्युली मार्केटला क्रॅश झाली होती दोन हजार एकवीसमध्ये ओके आणि तुम्ही जर पाहिलं असेल अठरा हजार तीनशेची लेवल होती इथून निपटी कंटिन्यू पडत होती आणि अगदी मला वाटतं ही एकवीस तारीख असेल एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस या दिवशी एक मी अपडेट पण दिला होता तुम्हाला म्हणजे सगळ्यांच्या आधी मला त्यावेळी सगळे म्हणले अरे शक्यच नाही त्यावेळी मी सांगितलं होतं की सोळा हजार दोनशे मार्केट आलंच पाहिजे ऑन द स्पॉट आणि ऐकायचं तर ऐकून घ्या एक विथ प्रूफ आहे ह्या गोष्टी व्ह्यूज जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला सांगायची गरज नाही माझे व्ह्यूज जे खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्याच्याबद्दल मार्केटची मी व्ह्यूज देत असतो आणि माझा व्ह्यू पोजिशनली असाय निफ्टी सोळा दोनशे पुढच्या दोन ते तीन महिन्याच्या काळात येऊन जायला पाहिजे ओके नोट डाऊन करून ठेवा माझा वट काय ते सोळा दोनशे रुपये ह्या गोष्टी आता लक्षात ठेवा याच्यामध्ये आपण पाहिलं की बँक निपटी आपण की निपटी ह्यांचं एक ॲनालिसिस केलं होतं हे काय मला तुम्हाला दाखवायचं की ॲनालिसिस करू शकतो आपण ओके काय मोठेपणा नाही याच्यामध्ये की आपण सांगितलं पडलं तर साहजिक आपण जे काही ॲनालिसिस आजमशेस लावली होती ती ह्या कंडिशन्सला बरोबर आली इथून जोरदार सेलिंग प्रेशर दिसला आणि मार्केट जर तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल याच्यामध्ये एक कंटिन्यू टॉप लोअर लोज बनवत खालच्या दिशेने चाललंय ओके आता इथेच बघितलं तर मार्केटने ही कंडिशन थोडी क्रॉस केली आणि वर जायचा प्रयत्न केला परंतु टिक नाही कारण मार्केटने इथे जी हायएस्ट प्राइस बनवली होती ओके तुम्हाला दाखवतो ट्रेंडलाईन होती लक्षात ठेवा हे ट्रेंडलाईन म्हणजे काय तर तो कंटिन्यू लोअर हाईज बनवत खालच्या दिशेने चालला होता आता आता इथून मार्केट खाली पडलं ओके हे पडल्यानंतर बाउन्स बॅक आला ओके आता मी तुम्हाला मेन मुद्द्याकडे घेऊन येतो थोडं मी जास्त डिस्क्रिप्टिव्ह बोलत असतो नेहमी जास्त कारण अगदी मला वाटतं की इझी समजावं तुम्हाला ओके त्यामुळे असं होतं की थोडा व्हिडिओ लेंडी होईल परंतु इन डिटेलमध्ये समजेल ह्याची मी तुम्हाला काळजी घेणार आहे आता याच्यामध्ये बघा आता पुढे काय होऊ शकतं तर नॉर्मली जर इथे आपण बघितलं तर वन मंथली कॅन्डल लावतो मी तुम्हाला मंथलीमध्ये पण मला अजून वीक होताना दिसतोय मार्केटने ह्या मंथमध्ये मागच्या मंथचा लो ब्रेक करून टाकलेला आहे ओके ही पहिली एक निगेटिव्ह कंडिशन आहे याच्यामध्ये ओके आता आपल्याला पुढे काय होणार आहे तर नॉर्मली मला असं वाटतं की नॉर्मली मार्केट इथे सोळा हजाराचा पहिला एक सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करेल एक सोळा दोनशेच्या आसपास ओके सोळा दोनशेचा सपोर्ट ब्रेक केला तर थोडा पुन्हा एक बाउन्स बॅक मार्केटमध्ये दिसणार आहे कारण तुम्ही पाहता येथे मार्केट कन्सॉलडेट होतं मागच्या सात आठ महिन्यापासून काय झालंय मार्केट इथेच टाइमपास चालू आहे ओके म्हणजे जवळपास हजार दीड हजार दोन हजार पॉईंटची ती रेंज बनलेली आहे ओके आता हा एक सपोर्ट म्हणून काम करेल मार्केटला मला असं दिसतंय जो मंथली आहे किंवा तुम्हाला अगदी विकलीमध्ये दाखवतो विकलीमध्ये थोडं व्यवस्थित समजायला मदत होते मार्केट जी खाली रॅली येते हा एक पंधरा दोनशेचा सपोर्ट बनवला होता लक्षात ठेवा पंधरा दोनशेच मला असं वाटतंय की ही जी रॅली आहे तुम्ही ते बघा एक ऑब्झर्व करा छानपैकी इथे आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करू छानपैकी ओके आता ही ट्रेंड लाईन ब्रेक नाही केली इथूनच मार्केट पडतय म्हणजे हा नॉर्मली बॉटम टेस्ट करू शकतो येणाऱ्या काळामध्ये असं एक माझा स्वतःचा अंदाज आहे लक्षात ठेवा हा बॉटम जर टेस्ट केला याने तर याच्यामध्ये आणखीन फॉल होणार आहे मी अजून झूम करून दाखवणार आहे तुम्हाला व्यवस्थित दिसेल सगळ्यांना ओके लक्षात ठेवा हा एक बॉटम लेव्हल आहे ही जी कंडिशन आहे ते असं दिसतंय की येणाऱ्या काळामध्ये पंधरा दोनशे ही तर सर्वप्रथम येणारी फिगर आहे लक्षात ठेवा नोट डाऊन करून ठेवा ही गोष्ट लगेच येणार नाही मग आता तुम्हाला टेन्शन आलं असेल आपण काय करायचं टेन्शन घ्यायचं नाहीये आत्ताची जी लेवल आहे ना म्हणजे सोळा हजार दोनशेच्या आसपास एक थोडी इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची का तर आपला एक अजम्शन आहे एक अंदाज आहे आपलं एक अनालिसिस आहे अनालिसिस चुकू पण शकतं ना आपण माणूस आहे किंवा माझा अनालिसिस चुकीचं असू शकतं लक्षात ठेवा हंड्रेड पर्सेंट प्रत्येक वेळीच बरोबर येईल याची गॅरंटी नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते थोडीफार इन्व्हेस्टमेंट जवळपास सोळा दोनशे सोळा तीनशेच्या आसपास आपल्याला करून ठेवायची आहे जेणेकरून इन केस बाउंस झाला तर आपल्याला त्याचाही फायदा उठवता येईल कारण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना कधीच इन्व्हेस्टमेंट एका वेळी सगळी करायची नाही सिक्स स्टेप इन्व्हेस्टमेंट एट स्टेप इन्व्हेस्टमेंट असते प्रकारे आपण टप्प्याटप्प्याने ही झाली पहिली गोष्ट की इथे थोडीफार इन्व्हेस्टमेंट करा सोळा दोनशेच्या सोळा तीनशेच्या दो आसपास आता आणखीन एक फॅक्टर दाखवतो मी तुम्हाला की मध्ये मार्केट कुठपर्यंत खाली जाऊ शकतो विथ रिझन सांगतो माझ्याकडे ऑल कंडिशन जे काय तुम्हाला शिकवणार आहे विथ रिझन मी बोलत असतो याच्यामध्ये आता एक लक्षात ठेवा याच्यामध्ये की ही आहे निपटी निपटीचा आहे मंथली चार्ट लक्षात ठेवा म्हणजे एका महिन्याची जवळपास एक कॅन्डल आहे तर नॉर्मली मला असं वाटतं इथून जो सपोर्ट घेतलाय ना इथपर्यंत तो पुन्हा एकदा येणारच आहे त्याला यायचं आहे आणि ही कंडिशन तो दाखवतोय की तो डाउन ट्रेंडमध्ये येतोय पुन्हा एकदा म्हणजे मार्केटला जवळपास पंधरा हजार दोनशे हा एक पहिला टप्पा आहे म्हणजे त्याला तिथपर्यंत आलं पाहिजे आता इन केस जर त्या कंडिशनला म्हणजे आता नाही येणाऱ्या काळामध्ये कारण मार्केट इथून येणाऱ्या काळामध्ये लगेच एका दोन दिवसात पडणारी गोष्ट नाही हळूहळू उतरणार आहे दोन हजार बावीस हे चॅलेंजिंग इयर आहे हे ऑलरेडी आपण बोललोय आपल्या कितीतरी व्हिडिओ कितीतरी पोस्टमधून ओके आता हे का सांगतो की तर ह्याच्यानुसार मला वाटतं की चॅलेंजिंग इयर आहे पैसे मिळणार नाहीत मागच्या सात वर्षाचा सा विचार केला तर दोन हजार पंधरामध्ये नॉर्मली मार्केटने डाऊन करेक्शन दिलं होतं ओके म्हणजे निगेटिव्ह रिटर्न तिथून तो कंटिन्यू पॉझिटिव्ह रिटर्न देतोय हे एक मेन उत्तर आहे लक्षात ठेवायचं आणि ह्या वर्षी मला नाही वाटत की तो पॉझिटिव्ह रिटर्न देईल लोकांना ओके ह्या वर्षी अगदी दोन हजार तेवीसचा मार्च एप्रिल मे पर्यंत मार्केट डाऊनच राहू शकतं ओके आता लक्षात ठेवा पंधरा हजारची लेवल जर ब्रेक केली तर नॉर्मली मार्केटला पुन्हा एकदा चौदा हजार किंवा तेरा हजार आठशेचा एक सपोर्ट झोन असेल लक्षात ठेवा महत्वाची लेवल इथं असेल चौदा हजाराची पण तो क्रॉस करतो येणाऱ्या काळामध्ये इन केस ग्लोबल इकॉनॉमिकल फॅक्टर असतील काही इंडियन फॅक्टर्स पण येणार आहेत काळामध्ये लक्षात ठेवा आता फक्त जगाचा ऐकतोय आपलं पण काही ना काहीतरी इकॉनॉमिकली वीक कंडिशन आहे ते आपण पुढे येतील जगाच्या त्याच्यामुळे पण इंडियन मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं ते कधी येईल पंधरा दोनशेच्या खाली तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही तोपर्यंत छोटी छोटी इन्व्हेस्ट आणि शांत बसा ओके लॉंग टर्म मोठ्या प्रमाणात करायचं नाही आहे मला त्याच्यानंतर चौदा दोनशे आणि हार्डली जरी किती पडलं मार्केट तरी मला वाटतं नॉर्मली तेरा आठशे तेरा पाचशे हा एक स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे मार्केटला ह्याच्यावर मार्केट म्हणजे ह्याच्या खाली बोलू आपण इथे चांगलं डिमांड राहील मार्केटमध्ये इथून मार्केट जास्त पडेल असं वाटत नाही आता ही वर्स्ट कंडिशनची गोष्ट आहे वर्स्ट कंडिशन म्हणजे अगदीच काही खराब कंडिशन आल्या अगदीच उद्या चायना अमुक अमुक वार सुरू झालं अच्छा कंडिशन तर खाली पडेल तोपर्यंत तरी टेन्शन घ्यायची गरज नाही तोपर्यंत आपण फक्त पंधरा दोनशेचाच विचार करा ओके ही गोष्ट क्लिअर झाली सगळ्यांना सध्या फक्त डाऊन साईड वाटते मला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की थोडक्यात काय सांगणार थोडक्यात एकच सांगेल मी तुम्हाला याच्यामधून की निफ्टीमध्ये सध्या तरी स्ट्रॉंग फॉल दिसतोय कारण मार्केट वर जाताना पण एकदम फास्ट रॅली दिली होती लक्षात ठेवा ज्यावेळी फास्ट रॅली देतात तेवढं ते, ते करेक्शन पण फास्टमध्येच देणार मला वाटतं एक डबल बॉटम करणं अपेक्षित येणार आहे काळामध्ये आणि केला पाहिजे का तर तिथं आपला फायदा आहे तिथं आपल्याला स्वस्तात एव्हरेज करता येणार आहे ओके त्याची आपण वाट पाहूया तोपर्यंत थोडी थोडी इन्व्हेस्ट करा मोठी इन्व्हेस्टमेंट करायची वेळ नाहीये ओके अशा करतो मला जे काही आहे तुम ते तुम्हाला समजलं असेल मी थोडं डिस्क्रिप्टिव्ह करायचा प्रयत्न केलाय काही लोकांना वाटेल अरे खूप लेंदी व्हिडिओ बनवतो परंतु मला वाटतं की थोडं डीप समजणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे कारण कन्सेप्ट समजले तर तुम्ही स्टॉक्सचं पण ॲनालिसिस अशा प्रकारेच करू शकता आता तुम्हाला कळलं निफ्टीमध्ये काय होईल काय नाही येणाऱ्या दिवसामध्ये पण मार्केटमध्ये डाऊन साईडच अपेक्षित आहे टप्प्या टप्प्याने टार्गेट देतोय ते टेलिग्रामला रोजच्या रोज अपडेट करतो आहे मी तिथे तुम्ही ऑब्झर्व करा किंवा यू आपल्या युट्यूबच्या पण खाली कमेंट बॉक्समध्ये असतो किंवा जो आपला कम्युनिटी टॅब आहे तिथे पण मी तुम्हाला हे माहिती देत असणार आहे ओके अशा करतो ही माहिती समजली असेल जी गोष्ट मी सांगितली त्याप्रमाणे ॲक्शन घ्या तुमचं पण अनालिसिस याच्यामध्ये वापरा मित्रांनो कधीही कोणावर डिपेंड राहू नये मला वाटतं आपलं अनालिसिस जर वापरलं तर आपण एक परफेक्ट ट्रेडर आणि इन्व्हेस्टर बनवू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे लोक आपण ट्रेडिंग करतोय तसेच व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा धन्यवाद